नमस्कार मित्रांनो, सिन्नर नगर परिषद सिन्नर आणि वनप्रस्थ फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित हिरवाई 2022 या स्पर्धेमध्ये आज एका आगळ्या वेगळ्या अशा परसबागेला भेट देण्यासाठी आपण जाणार आहोत। ती आहे मुकेश किसनराव चव्हाणके यांची। चव्हाणके साहेब एक सामाजिक कार्यकर्ते आहेत, सिन्नरकरांना सुपरिचित असे आहेत। हे त्यांच्या घराचं एक क्षणचित्र, इथे घराच्या बाजूला असलेली ती जी सगळी फुलझाडं आहे त्यांचं परीक्षण आपण केलेलं आहे। त्यांच्या सौभाग्यवती लता मुकेश चव्हाणके यांनी फुलवलेली ती फुलराई आहे आणि मुकेश चव्हाणके यांनी सुद्धा एक अशीच हिरवाई साकारलेली आहे, सिन्नरमधील एक आगळी वेगळी अशी हीच ती परसबाग। चला तर मग जाऊया त्यांच्या या परसबागेला भेट द्यायला। मित्रांनो, आता ही जी परसबाग आपण बघत आहोत, श्री मुकेश चव्हाणके यांनी सगळी ही फुलवलेली आपल्या कष्टातनं, नियमितपणे त्याची देखभाल ते करतात आणि ही सिन्नरमधील एकमेव अशी परसबाग असावी की ज्याचं वैशिष्ट्य मी तुम्हाला सांगतो। ही जी परसबाग आहे ही चव्हाणके सरांनी आपल्या स्वतःच्या जागेत केलेली नाही, हे सगळं वरती इलेक्ट्रिकचं वायरचं जाळं आपण बघत आहात आणि या इलेक्ट्रिक जाळ्याच्या खाली असलेली ही ओपन स्पेस आहे। या ओपन स्पेसमध्ये खूप कचरा, केर, माती असे सगळे घाण पडलेली असायची आणि चव्हाणके साहेबांच्या घरासमोर असलेली ओपन स्पेस ही इथला सगळा केर कचरा काढून त्यांनी या ठिकाणी ही सगळी हिरवाई फुलवलेली आहे। नक्कीच अतिशय कौतुकास्पद असं हे काम आहे आणि ते बघण्यासाठी आता आपण चाललेलो आहोत। आपण जी पिवळी फुलं गणपतीला वाहतो ती असलेलं हे टिकोमा नावाचं हे झाड छानपैकी फुललंय। प्रवेश केल्यानंतर एक वैशिष्ट्य जाणवतं मित्रांनो की कुठेही आपल्याला केर कचरा पडलेला दिसत नाही आहे। म्हणजे आज आपण अचानकच चव्हाणके साहेबांना फोन करून या ठिकाणी आलेलो आहोत आणि तरीसुद्धा या ठिकाणी कोणताही केर कचरा दिसत नाही आपल्याला। हे एका दृष्टिक्षेपामध्ये आपण सगळं त्यांनी केलेलं काम बघतोय। नियमितपणे ते या ठिकाणी स्वच्छता करतात, नियमितपणे ते या सगळ्या झाडांना पाणी घालतात आणि विशेष म्हणजे हे सगळं रस्त्याचं काम होण्याच्या अगोदरच त्यांनी खास या ठिकाणी आपल्या घरातून एक पाईपलाईनसुद्धा टाकलेली आहे आणि प्रवेश केल्यानंतर मध्यभागी ही छानशी लॉन्स या ठिकाणी केलेली आहे। म्हणजे एखादा माणूस छानपैकी या ठिकाणी विसावा घेऊ शकतो अशी ही जागा। त्याच्या बाजूनं हे सगळे वेगवेगळ्या रंगाचे गुलाब अलीकडे पाऊस जास्त झाल्यामुळे काही पानं त्यांची फुलं ही झडलेली आहेत, परंतु तरीसुद्धा ही वेगवेगळ्या रंगाची गुलाब आपल्याला दिसत आहेत। आणि त्याच्या चारही बाजूने चालण्यासाठी छानपैकी या फरशा या ठिकाणी टाकलेल्या आहेत। श्वास घेतोस तू तो सुद्धा तुझा नाही उपकारावरती जगतोस। खूप छान अशी ही परसबाग या ठिकाणी चव्हाणके सरांनी आपल्या दैनंदिन श्रमदानातून या ठिकाणी उभी केलेली आहे। मस्तपैकी चिकू आलेले आहेत हा जास्वंद देखील खूप छान प्रकारे कटिंग करून आणि बांधून
त्याला छान आकार दिलाय, फुलं सुद्धा खूप छान आहेत त्याची। जास्वंदाचे खूप वेगवेगळे प्रकार आहेत मित्रांनो, त्यापैकी हा एक प्रकार आहे। आणि या जास्वंदाचं आणखीन एक वैशिष्ट्य मला चव्हाणके परिवाराच्या वतीनं समजलेलं आहे, ते म्हणजे याला 12 महिने फुलं असतात असा हा प्रकार आहे। त्यानंतर हा सीताफळ आहे, या बाजूला एक फळ सुद्धा लागलेलं दिसतंय मला। चला तर आता दुसऱ्या बाजूला आपण जाऊया। या लॉन्सच्या कडेला ही फुलझाडं आणि तिकडे जात असताना हे आणखीन एक सीताफळ, नारळ सुद्धा आहे इकडे। आणि मगाशी मी तुम्हाला बोललो की चव्हाणके परिवार आपल्या परसबागेमध्ये फुलांच्या सोबत भाजीपालासुद्धा या ठिकाणी करत असतात, तर हा भाजीपालासुद्धा या ठिकाणी त्यांनी केलेला आहे। हे सगळे टमाटे आपण बघत आहोत, अलीकडेच काही दिवसांपूर्वी त्याची लागवड केलेली आहे त्यांनी। आणि ही सगळी भरपूर फळं लागलेलं पेरूचं झाड, हे सुद्धा खूप छान बहरलेलं आहे। त्याचसोबत इकडे वांगी आहेत, मिरच्या सुद्धा आहेत। आणि या बाजूला ही फ्लावर आहे। आणि एक वैशिष्ट्य म्हणजे ही वेगवेगळ्या रंगाची जी पानकोबी येते मित्रांनो, आपण चायनीज कोबी वगैरे त्याला असं संबोधतो, ती सुद्धा आहे या ठिकाणी। त्या बाजूला भेंडी आहे, गिलके, काकड्यांचा वेल आहे। आता हे अलीकडेच काही दिवसांपूर्वी त्याची लागवड केलेली आहे, परंतु खूप छान प्रकारे ते वाढलेले आहेत। आणि खऱ्या अर्थानं आज सिन्नर नगर परिषद, सिन्नर आणि वनप्रस्थ फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या हिरवाई स्पर्धेमध्ये एक आगळी वेगळी अशी परसबाग आपल्याला बघायला मिळालेली आहे। म्हणजे ज्या ठिकाणी कचरा टाकला जातो नागरिकांकडून, अशी एखादी जागा एवढी छान आणि एवढी सुंदर होऊ शकते ही कल्पनाच मुळात आपल्याला खूप सुखदायक आहे। मित्रांनो, आपल्या परिसरामध्ये देखील काही ओपन स्पेसेस असतात, खुल्या जागा असतात, तर या निमित्तानं आम्ही आपल्याला आवाहन करतो की किमान तिथे कचरा तरी टाकू नका, एखादं झाड लावा की ज्याची छान सावली आपल्याला, आपल्या पुढच्या पिढ्यांना मिळेल, आणि अशा छान पद्धतीनं त्याचा उपयोग देखील आपण करू शकतो। अशाच पद्धतीनं हा आणखीन एक कोपरा या ठिकाणी सुद्धा, ही चायनीज फ्लावर, पानकोबी आणि अळूसुद्धा या ठिकाणी केलेली आहे। पाण्यासाठी सुद्धा या ठिकाणी आपल्या घरातून चव्हाणके परिवाराने या ठिकाणी कनेक्शन काढलेलं आहे। आणि आता या जागेत सुद्धा त्यांना नव्यानं काही रोपट्यांची लागवड करायची आहे। अस्त होतोय निसर्गाचा ते काही वेड्यांना दिसले, सुरू केली एक संघटना, नाव तिचं वनप्रस्थ, जगताना आयुष्य निसर्गाच देणं लागतो, सोपासायला त्याला वेळ किती लागतो, चार वर्षाची ही लढाई। या ठिकाणी सुद्धा पक्ष्यांसाठी पाण्याची व्यवस्था केलेली आहे। मानवाय मानवा
बाहेरच्या बाजूला सुद्धा ही फुलांची अनेक झाडं लावलेली आहेत. आता त्यांना फुलोरा नसला तरी जेव्हा फुलं त्याला असतात तेव्हा ती खूप छान दिसतात. निसर्गाचा तू कर्जदार आहेस मानवारे मानवाय मानवा तू कसा रे तू घडला आहेस का तसा रे. मित्रांनो, वनप्रस्थ फाउंडेशन 2017 सालापासून पर्यावरणाच्या रक्षणासाठी, पर्यावरणाच्या संवर्धनासाठी निसर्गाचे कर्जदार म्हणून, पर्यावरणाचे सेवेकरी म्हणून काम करत आहे. आपण देखील या आणि आमच्या या कामामध्ये सहभागी व्हा. अधिक माहितीसाठी आमची वेबसाईट vanaprastha.org.in याला भेट द्या. त्याचप्रमाणे आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचं फेसबुक पेज वनप्रस्थ फाउंडेशन याला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, धन्यवाद.